मुंबईमध्ये मनसे कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे. मालाड रेल्वे स्थानकाबाहेर पश्चिमेकडची ही घटना आहे. मालाडचे मनसे विभागाध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यासह 4 ते 5 कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे. फेरीवाल्यांनी ही मारहाण केल्याची माहिती मिळते. रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाले बसलेत का याची पाहणी मनसे कार्यकर्ते करत होते, त्यावेळी त्यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या जखमी झालेल्या सुशांत माळवदे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू असल्याचं सांगितलं आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या संपर्कात आहेत. दिनेश, या कार्यकर्त्यांना मनसेच्या मारहाण झालीय मालाड पश्चिमेकडे, फेरीवाल्यांनी मारहाण केल्याचं कळतंय, काय नेमकं घडलंय, पोलिसांनी काय अधिक माहिती दिली आहे? भूषण, आता परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करत आहेत, पण जी माहिती मिळते त्यानुसार आज दुपारी मनसेचे मालाड पश्चिम येथील विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे आणि पक्षाचे आणखी 4 ते 5 कार्यकर्ते यांच्यावर फेरीवाल्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलेला आहे. यातली माहिती अशी मिळते त्यानुसार दुपारी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मालाड पश्चिम येथील फेरीवाल्यांना पाठिंबा देण्यासाठी त्या परिसरात एक रॅली काढली होती. आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून मनसे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झालेली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली इथे मनसेच्या आंदोलनाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. प्रसंगी हिंसक आंदोलन होतानाही दिसत आहे. त्यामुळे संजय निरुपम यांच्याकडूनही फेरीवाल्यांना विश्वास दिला जातोय, ते या फेरीवाल्यांच्या मागे ठामपणे उभे आहेत. मनसेची गुंडेगिरी मोडून काढावी अशी भाषा निरुपम यांच्याकडून केली जाते आहे, त्यामुळे ही परिस्थिती चिघळलेली आहे. निरुपम यांनी मालाड पश्चिम येथील रॅली संपल्यानंतर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला असल्याची माहिती मिळते आहे. माळवदे आणि जखमी मनसे कार्यकर्त्यांना सध्या मालाड पश्चिम येथील जान्हवी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तसंच पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः या जखमींची विचारपूस करण्यासाठी मालाडच्या दिशेने निघाले होते, पण पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी असल्यामुळे राज ठाकरे यांनी तिथे आत्ता जाणं रद्द केलेलं आहे, पण उद्या सकाळी येऊन ते जखमींची विचारपूस करणार आहेत. पण हे कदाचित प्रकरण आणखी चिघळेल असं वाटतं आहे, कारण पक्षाचे नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी मालाड पोलीस स्टेशनला जाऊन संजय निरुपम यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी जोरदार मागणी करण्याचं सूचना वजा आदेश दिलेले आहेत. त्यामुळे साहजिकच आहे पोलीस स्टेशनला मनसे कार्यकर्ते आणि नेत्यांची गर्दी आहे, हॉस्पिटललाही गर्दी आहे. या आंदोलनाचे पुढे आणखी तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेता मुंबई पोलिसांनी मालाड पश्चिम भागातल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांकडूनही आवाहन केलं जात आहे की आम्ही संबंधित जे कोण हल्लेखोर आहेत त्यांच्यावर कारवाई करू. जी माहिती मिळते 2 जणांना पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलेलं आहे. आता संपूर्ण चौकशी सुरू आहे, पण कदाचित उद्या सकाळी राज ठाकरे जेव्हा या जखमींची विचारपूस करायला जातील ते आपली पुढची भूमिका मांडतील आणि काय आंदोलनाची पुढची जी रूपरेषा आहे ती ठरवली जाईल, पण हे पडसाद सध्या उमटताना दिसत आहे. धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीसाठी.